सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। नवी मुंबई मनसे ई पास विरोधात आक्रमक झाली असून आज ऐरोली टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ई पास विरोधात जोरदार आंदोलन केले। ऐरोली टोल नाक्यावर घोषणाबाजी करत ई पासची होळी यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी केली। सामान्य नागरिकांना ई पास भेटत नसून एजंटला ई पास भेटत आहे। ई पासच्या माध्यमातून नागरिकांची लूट होत असून केंद्र सरकार ने निर्देश देऊन देखील राज्य सरकार ई पास का रद्द करत नाही असा सवाल यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला। महाराष्ट्रात केंद्र सरकार ने राज्य सरकारला आदेश दिलेत ई पास बंद झाले पाहिजे, पण राज्य सरकार केंद्र सरकारच्या भांडणामध्ये आज महाराष्ट्रातली सगळी जनता मिठीशी धरलेली आहे, कारण ई पासमुळे आज एजंट लोकांची एवढी मजा चालली, 1,500 3,000 एजंट लोक ई पासचे घेतात आणि आम्ही मोबाईलने ई पास हे करायला गेलो तो फेल होतो आणि एजंटकडून ई पास करायला गेलो तो लगेच पास होऊन लगेच माणसांना भेटतो, पण हे पैसे हे जनतेची आज परिस्थिती अशी खराब आहे, कोरोनामुळं आज लोकांच्या नोकऱ्या गेल्यात त्याच्यात ई पासले एवढे पैसे आणि आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला पैसे लागतात, हे राज्य सरकारने चालवलं काय? आता गणपतीमध्ये कोकणामध्ये जायला एवढी मोठी लाईन ई पास चेक करून पाठवत, अरे या महाराष्ट्राने तुम्हाला निवडून दिले आणि ह्याच लोकांना तुम्ही हा तमाशा दाखवताय, म्हणून आज आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेचे सगळे ऐरोलीतले पदाधिकारी ई पास हा रद्द झाला पाहिजे याच्यासाठी होळी करण्यासाठी आम्ही ऐरोली टोल नाक्याला आलेलो आहे। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।